दोन दिवसापूर्वी एका जंगलात एक तरुण महिलेचा आणि तिच्या 8 महिन्याच्या लहान लेकराचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेमध्ये आढळलाय. पोलिसांनी संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृत महिलेवरती बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असून नात्याला कायमा असणारे सत्य समोर आलंय. संबंधित मुलीवरती तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या नराधम बापाला अटक केली आहे. आरोपी बापानं आपल्या खुनाची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ही घटना मध्य प्रदेश मधील राजधानी भोपाळ या ठिकाणी घडली आहे. संबंधित घटनेमागे असं कारण आहे की मृत मुलीनं एका वर्षापूर्वी आपल्या कुटुंबाचा विरोध डावलून प्रेमविवाह केला होता आणि त्यामुळे वडिलांचा आपल्या लेकीवरती राग होता आणि याच रागातून बापानं पोटच्या लेकीवरती विकृत कृत्य केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.